नमस्कार, कुक विथ स्नेहल अमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कुकरमध्ये अवघ्या 10 मिनिटांच्या आत मोजक्या साहित्यात हिरव्या ताज्या वाटणातला मस्त असा झणझणीत आणि चविष्ट असा कोळंबी पुलाव बनवणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला फारच भन्नाट अशी आपली आजची ही कोळंबी पुलावची रेसिपी आहे. हा पुलाव खाऊन तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार, कारण फारच चविष्ट बनतो ह्या पद्धतीचा कोळंबी पुलाव. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात प्रथम गॅसवर ह्या कुकरमध्ये आपण गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे 3 मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालूया. हा पुलाव बनवताना कांद्याचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे, त्याच्यामुळे हा पुलाव खाण्यासाठी चवीला फारच छान लागतो. आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत आपण पुलावसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच आलं, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण ह्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणार आहोत. तर हे पहा, अगदी बारीक पेस्टप्रमाणे आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. एकीकडे आपला कांदा देखील फुल फ्लेमवर हलकासा ट्रान्सपरंट आणि तांबूस परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ही 1/2 चमचा हळद मिक्स करून घेऊया. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही 300 ग्राम साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी फुल फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतवून घेणार आहे. कोळंबी अशी थोडीशी तेलात परतवून घेतल्यामुळे खाताना ती चवीला फारच छान लागते. कोळंबी जरा वेळ परतवून घेतली की ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला तयार केलेलं अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालून या वाटणाला देखील त्याच्यातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत फुल फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे. वाटण जरासं परतवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर सर्वात अगोदर 1 चमचा मालवणी मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चिकन मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून आपण ह्या सर्व मसाल्यांना 2 ते 3 मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. तर हे पहा, ह्याला ह्या ठिकाणी हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 वाट्या तांदूळ 15 मिनिट अगोदर स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले होते, ह्याच्यातील संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे. हे तांदूळ आपण ह्या सर्व घटकांसोबत फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट परतवून घेऊया, म्हणजे भात चिकट होणार नाही. तांदूळ जरा वेळ परतवून घेतल्यामुळे भात छान सुटसुटीत तयार होतो. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये साधारण 1.5 ग्लास कोमट पाणी घालून घेतलेलं आहे. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून घेऊया. ह्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये 1/2 लिंबाचा रस पिळून घालणार आहोत. ह्याच्याने पुलाव खाण्यासाठी चवीला फारच छान लागतो आणि भाताचा प्रत्येक दाना छान सुटसुटीत आणि एकसारखा नरम शिजल्या जातो. हे सर्व जिन्नस पुलावमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्यानंतर आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याला मीडियम फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरला मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 मिनिटांनंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे, म्हणजे पुलाव छान नरम शिजला जाईल. तर हे पहा, आपला हा कोळंबी पुलाव ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. ह्याचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच जबरदस्त सुटलेला आहे. हा पुलाव चवीला देखील फारच टेस्टी लागतो. अगदी कमी मेहनतीत, मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी वेळेत हा कोळंबी पुलाव तयार होतो. ह्या पुलावसाठी आपण जे हिरवं ताजं वाटण तयार करून घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्या पुलावची चव आणि सुगंध कित्येक पटीने वाढतो आणि रंग देखील त्या वाटणामुळे ह्या पुलावला फारच छान येतो. हा पुलाव शिजत असतानाच संपूर्ण घरामध्ये ह्याचा फारच छान सुगंध दरवळतो. नुसत्या वासानेच लगेचच हा गरम गरम पुलाव खाण्याची इच्छा होते. हा कोळंबी पुलाव खरोखरच फारच चविष्ट तयार होतो. तेव्हा तुम्ही देखील एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे असा साधा, सिंपल आणि मोजक्या साहित्यात हिरव्या ताज्या वाटणातील चविष्ट कोळंबी पुलाव एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.